इंजन की रग में जब मैक है, पढ़ना हो आगे तो मैक है। औरंगाबाद खंडपीठाने शासनाने बाजार समितीत नियुक्त केलेले प्रशासक रद्दबातल ठरवण्याचे आदेश देताच अंमनेर बाजार समितीत माजी सभापती प्रफुल्ल पाटील यांच्यासह संचालक मंडळाने एकतर्फी पदभार घेतला। मुदत संपलेल्या बाजार समितींच्या निवडणुका कोरोनामुळे घेणे शक्य नसल्याने शासनाने काही बाजार समितींवर प्रशासक नेमले होते, मात्र शासनाने फक्त भाजप सत्तेत असलेल्या बाजार समित्यांवर प्रशासक नेमल्याचा आरोप संचालक मंडळाने करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी आणि न्यायाधीश एस व्ही गंगापूरवाला यांनी शासन नियुक्त प्रशासक रद्द करून बाजार समितींच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्याचे आदेश आज शासनाला दिले आहेत। जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत कार्यकारी मंडळ सत्तेवर असेल, मात्र या मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत असेही निकालात म्हटले आहे। माजी सभापती प्रफुल्ल पाटील, उपसभापती ॲडव्होकेट एस एस ब्रह्मे, माजी आमदार स्मिताताई वाघ, विश्वास पाटील, पावभा पाटील, पराग पाटील, हरिवाणी, भगवान कुडी, मंगलाबाई पाटील, उज्ज्वलबाई पाटील, किरण पाटील, प्रकाश पाटील, एम डी चौधरी, डी ए धनगर, मुरलीधर महाजन, भट्टा पाटील, शंकर बित्राई, महेंद्र पाटील आदी संचालकांनी ज्येष्ठ कर्मचारी सुनील शिसोदे यांच्याकडे लेखी देऊन पदभार घेतला। दरम्यान सुनील शिसोदे यांनी पदभार देण्याबाबत वरिष्ठांचे आदेश नाहीत, त्यामुळे मी पदभार दिलेला नाही असं अंबनेर 7 न्यूज बोलताना सांगितले आहे। पाहूया काय म्हणाल्या माजी आमदार स्मिताताई वाघ। आपण जे दाखल केली होती त्याचा काल निर्णय झालेला आहे। तर म्हणजे शासनाने दुटप्पी धोरण या विषयामध्ये अवलंबलं होतं। ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजार समित्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी मुदतवाढ दिली, पण अन्य ठिकाणी ती मुदतवाढ त्या माध्यमातून त्यांनी दिली नाही। त्या ठिकाणी प्रशासक नेमला, त्या माध्यमातून आम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं। भगवान के घर में देर है अंधेर नाही असं म्हटलं जातं, त्यानुसार काल हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे। आणि जी सावत्र भूमिका, दुटप्पी भूमिका शासनाने घेतली होती त्याला कोर्टाने निर्णय दिल्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी सगळ्या संचालकांनी एकत्र येऊ या ठिकाणी आम्ही आज चार्ज घेतलेला आहे। कोणतीही गोष्ट मनमानी कारभाराने होत नसते, छोटी कुठेतरी न्याय घेण्यासाठी न्याय व्यवस्था असते, आणि त्या माध्यमातून आज आम्हाला ह्या ठिकाणी न्याय मिळाला याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। आणि त्या माध्यमातून आज आम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी एकत्र येऊ आज या ठिकाणी हा चार्ज घेतलेला आहे। तर पदभार घेण्याबाबत शासन नियुक्त मुख्य प्रशासक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या तिलोत्तमाताई पाटील काय म्हणाल्या पाहूया प्रत्यक्षात। भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज अंबनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत जो प्रकार केला तो अतिशय निंदनीय आहे। सर्वप्रथम मी या प्रकाराचा निषेध व्यक्त करते। माननीय उच्च न्यायालयाचा आदेश हा अंबनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला लागू नाही। शासनाने नियुक्त केलेलं प्रशासक मंडळच यापुढे ही कारभार पाहिजे। पदभार घेतल्यानंतर संचालक मंडळाने शासन नियुक्त प्रशासक मंडळाची नावे अवघ्या 10 मिनिटात त्या नावांना काळा रंग लावून पुन्हा माजी संचालकांची नावे त्या ठिकाणी लिहिली आहेत। तर सभापती दालनामध्ये लावण्यात आलेली सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आमदार अनिलदादा पाटील यांचा फोटो जैसे थे ठेवून स्वर्गीय उदय वाघ यांचा फोटो त्या ठिकाणी सन्मानाने पुन्हा लावण्यात आला आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांनी पदभार घेण्यावरून आणि न्यायालयाच्या आलेल्या आदेशाचा अर्थ लावण्यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे, त्यामुळे उद्या काय होतं याकडे पुन्हा लक्ष लागलं आहे। अंबनेर शहरातील दुकानांमध्ये 5 पेक्षा अधिक ग्राहक आढळून आल्याने आणि मास्क न लावल्यामुळे 10 दुकानदारांवर पालिकेतर्फे आज दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी ही कारवाई केली आहे। राजेंद्र एम्पोरियम, आदर्श सायकल मार्ट, लिबर्टी टी हाऊस, महावीर एम्पोरियम, कीर्ती एजन्सीज, किशोर मेडिकल आणि पाटील प्रोव्हिजन यांना प्रत्येकी 500 रुपये तर करण ट्रेडर्स, मोहसिन बागवान, गोलू बागवान यांना प्रत्येकी 200 रुपयाचा दंड हा करण्यात आलेला आहे। आता वळूया एका महत्त्वपूर्ण बातमीकडे।
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सध्या शाळा बंद केल्या असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण कामी झुंपलं आहे. शहरातील अनेक शाळांमधील शिक्षक कोरोना बाधित आहेत, तर शहरात अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तसेच शहरातील शिक्षकांना कोरोनाची लस देखील अद्याप देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत शिक्षकांना शाळाबाई मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी दिल्याने शिक्षक बाधित होण्याचा धोका वाढला आहे. शासनाने शाळाबाई मुलांचं संरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे, मात्र सध्या हे सर्वेक्षण थांबवण्यात यावं यासाठी शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. अमळनेर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शनिवारी जनता कर्फ्यू पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मार्च महिन्यापासून दर शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र नव्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुन्हा आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. अमळनेरचा आठवडे बाजार हा सोमवारी असतो, त्यामुळे जनता कर्फ्यूच्या निर्णयाबाबत पुन्हा विचार विनिमय करण्यासाठी 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर या बैठकीला येताना उपस्थितांनी मास्क लावून आणि सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आलं आहे. अमळनेर शहरात प्रगती कंट्रक्शन कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाण्याचं नुकसान दररोज होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असून जनमानसात नगरपालिकेविषयी गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे अमळनेर नगरपालिकेने सदर ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी नगरसेवक श्याम पाटील यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.